वही एक खबर नागपुर के मोमिनपुरा से। तहसील पुलिस थाना अंतर्गत आने वाले मोमिनपुरा गाइडलाइन क्षेत्र में बीते कुछ दिनों पहले एक संदिग्ध चार पहिया वाहन की डिक्की में मृत शव मिलने का सनसनीखेज मामला सामने आया था, जिसके चलते मौके पर पहुंची तहसील पुलिस ने शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया था। वहीं अब इस मामले में पुलिस ने जांच करते हुए एक भिखारी पति पत्नी को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की है। साथ ही ये भी खुलासा हुआ है कि पति पत्नी ने मृतक कार्तिक हेमराज सेलोकर के सिर पर रॉड से वार कर हत्या कर दी थी। कुछ दिन पहले मोमिनपुरा गाइडलाइन इलाके में एक वाहन की डिक्की में शव मिलने का मामला सामने आया था। अब इस मामले में जांच कर पुलिस ने मृतक की पहचान कर ली है। मृतक कलमना का रहने वाला है और उसका नाम कार्तिक हेमराज सेलोकर है। कार्तिक को कुछ दिन पहले बीमारी की वजह से मेयो अस्पताल में भर्ती कराया गया था। पुलिस को जांच के दौरान घटनास्थल से कुछ ही दूरी पर कपड़े मिले। परिजनों से इस बारे में पूछताछ करने पर उन्होंने बताया कि कपड़े मृतक के हैं, तो पुलिस ने यहाँ रहने वाले एक भिखारी दंपति से पूछताछ की। नासिर शेख वल्द मोहम्मद शफीर और उसकी पत्नी नसरीन शेख नासिर शेख ने किसी विवाद के चलते गुस्से में आकर कार्तिक के सिर पर रॉड से वार कर हत्या कर दी थी और फिर शव को कार में छिपा दिया था। 15/4/22 रोजी गाइडलाइन परिसरात एका काळ्या रंगाच्या शेवरलेट ऑट्रा गाडीच्या डिक्कीमध्ये आम्हाला एक डिकम्पोज बॉडी मिळून आलेली होती। सुमारे 3 ते 4 दिवसाची डिकम्पोज बॉडी असल्यामुळं आणि बॉडीच्या अंगावर एकही कपडा किंवा एकही निशान नसल्यामुळं संशयित बॉडी होती। त्याचं पोस्टमार्टम आम्ही केलेलं आहे आणि पोस्टमार्टमच्या ॲडव्हान्समध्ये म्हणजे प्रायर टू पोस्टमार्टम रिपोर्ट हेड इंजुरी असं आम्हाला ओपिनियन मिळालं। आम्ही ते मृतकाची ओळख पटवण्याकरिता तसेच यात काही घातपाताचा प्रकार आहे का हा बघण्याकरिता आम्ही अनेक साक्षीदार तपासले, त्यातून मृतकाची ओळख ही आम्हाला झालेली आहे। कळमण्याचा राहणारा हा मृतक आहे कार्तिक हेमराज सेलोकर, वय 37 वर्ष, लक्ष्मीनगर नवीन चितलामाता मंदिरजवळ कळमना असं मृतकाचं नाव आहे। हा मेयो हॉस्पिटलमध्ये 11/11 रोजी ॲडमिट होता। त्याला पोटाचा कावीळीचा त्रास होता, तसंच तो दारू पिण्याच्या सवयीचा होता। तो मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना तिथून निघून गेला होता आणि निघून जाताना त्याच्या सासूशी त्याचे तिथून निघून जाण्यासंबंधी वादविवाद झाले होते। घटनास्थळावर आम्हाला काही अंतरावर एक लोअर पॅन्ट आणि त्यामधले अंडरपॅन्ट असे कपडे मिळाले होते। ते कपडे आणि त्या कपड्या लोअर पॅन्टच्या खिशात असलेले 3 सोन्याचे मणी ह्यावरून मग त्याच्या नातेवाईकांनी प्रेत त्यांचंच या त्यांचंच या मिसिंगचंच असल्याचं कन्फर्म केलं आहे। त्यावरून मृतकाची ओळख पटली आहे। गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्हाला त्या गाइडलाईन परिसरातच रेल्वे लाईनच्या पडक्या क्वार्टरमध्ये एक भिकारी नवरा पती पत्नी राहत होते, त्यांच्याकडे आम्ही जेव्हा तपास केला तेव्हा त्या तपासादरम्यान आणि इतर मिळालेल्या साक्षीपुराव्यावरून निष्पन्न झालेल्या साक्षीदारांच्या तपासावरून ह्या मृतकाशी मृतक जेव्हा मेमधनं निघून गेला तर तो भटकत फिरत होता आणि फिरता फिरता तो त्या ठिकाणी आला आणि मृतकांशी त्यांचा तत्कालीन त्याच ठिकाणी शिवीगाळ झाली, वादविवाद झाला आणि त्या वादविवादातून या आरोपी पतीपत्नी, आरोपी आहे नासिर शेख वल्द मोहम्मद शफी वय 25 वर्ष आणि नासिर शेख वय 35 वर्ष, या दोघांनी त्या झालेल्या शिवीगाळातून आणि रागाच्या भरात त्यांनी मृतकाला रॉडच्या साह्याने डोक्यात मारहाण केली आहे आणि मृतक बेशुद्ध झाल्यानंतर त्याला त्या डिक्कीमध्ये पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने लपवलेला आहे। अशा प्रकारे हा गुन्हा उघडकीस आलेला आहे। हा मृतक जो आहे हा भटका होता आणि तो त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी जाऊन त्याने घरात शिरण्याचा त्या रूममध्ये शिरण्याचा त्याने प्रयत्न केला, त्यावरून त्यांच्या ह्या नासिरमध्ये आणि मृतकामध्ये शिवीगाळ झाली आणि तो शिवीगाळाचा वाद वाढत गेला आणि त्या वादातूनच पुढे त्याला मारलं आहे। पुलिस ने इस मामले में दोनों को गिरफ्तार कर लिया है और आगे की कार्रवाई की जा रही है। रोशन बोकड़े के साथ दिशा हटवार, वीकेबी न्यूज। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर।
क्यों क्यों क्यों